इम्प्रेसिव कामगिरी केली होती. वेगवान चेंडू होता, टायमिंग व्यवस्थित झाल्याने चेंडू दिशेने जातो. युवास खेळतायत विथ द स्पिन. वॉट अ टायमिंग, वॉट अ इम्प्रोवायझेशन. चेंडू सीमा पार, योगेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. ऋतिक त्या ठिकाणी स्कीड झाले, रक्षण चांगलं. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक निकेत या डोक्यावर ना चेंडू सीमा पार. आणि चेंडू आलेला आहे थेट समोरच्या कक्षामध्ये. अशा प्रकारे षटकार आलाय. होऊ शकाल काय टायमिंग होता, साईडला काय नजाक होती, त्यांचं तंत्रही खूप अप्रतिम होता. पाटील जे पहिल्या सामन्यामध्ये हो यावेळेस मात्र लॉफ केला मिड विकेटच्या वरून. योगेश पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंग मधला तिसरा षटकार. ड्राइव करतायत आपला क्षेत्रक्ष फार वेगाने येत आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र विरकावला चेंडू, जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन जाईल साधावा निलजे आणि योगेश पाटीलला. हो रिवर्स खेळलेले आहेत, अप्रतिम टायमिंग, जबरदस्त इम्प्रोवायझेशन, एक रचनात्मक स्ट्रोक, पूर्व नियोजित स्ट्रोक आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. विथ द टर्न खेळले आणि हा रिवर्सचा दुसरा षटकार योगेश पाटीलच्या बॅट मध्ये. अनुभवाची सावली तीच विद्येची मावली. चेंडू आवेसा लॉंग ऑनच्या दिशेने जाईल सीमारेषे बाहेर, योगेशला रोखणं कठीण झालंय. योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार क्रमांक 6. षष्ट, आणखीन एक लाजवाब फटका. जणू काय एखाद्या सामन्याची आपण हायलाइट पाहतोय. योगेश पाटील इथे मात्र फटका बघा, त्याच्या दिशेने खेळले ते चेंडूला येऊ दिलं, वाट पाहिली, जागा बनवली, ते आलाय त्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक योगेश पाटील ऑन फायर. अशा प्रकारे योगेशच्या किती धावा झाल्यात बघूया, आम्हाला सांगतील. अर्धशतक पूर्ण झालंय, 53 धावा. वॉट इनिंग, निनाद रसा बाद झाल्यानंतर मात्र आता योगेशने या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 76.